नमस्कार मित्रांनो, तर परत तुमच्यासाठी एक नवीन जॉब नोटिफिकेशन घेऊन आलोय. तर बघा, भरती कुठे निघालेली? भरती निघाली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सिलचर, म्हणजेच NIT मध्ये. तर यासाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाहीये आणि कुठल्याही प्रकारचे ऍप्लिकेशन फी स्वीकारली जाणार नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर कोणकोणत्या पदांसाठी निघालेले? यात एकूण 10 पदं दिलेत. यात असेही काही पद आहेत ज्यासाठी एक्सपिरियन्स आवश्यक आहे आणि असे काही पद आहेत ज्यासाठी एक्सपिरियन्स आवश्यक नाही. तर असे कोणकोणते पद आहेत? तर बघा, सुपरिटेंडंट आहे, टेक्निकल असिस्टंट आहे, SES असिस्टंट आहे, ज्युनियर इंजिनियर आणि सिनियर असिस्टंट. तर बघा, सुपरिटेंडंटसाठी जवळपास पे लेवल 6 आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 35,000 पर्यंतचा पगार मिळणार आहे आणि सिनियर असिस्टंटसाठी जवळपास तुम्हाला 25,000 पर्यंतचा एवढा पगार मिळणार आहे. तर बघा, सुपरिटेंडंट साठी काय? सुपरिटेंडंट साठी डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे आणि इसेन्शियल क्रायटेरिया काय? की कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल किंवा मास्टर डिग्री चालेल आणि यासाठी संगणकाचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर कशामध्ये असणं आवश्यक आहे? तर वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट मध्ये, म्हणजेच MS Word आणि एक्सेल मध्ये. आणि वयाची अट आहे 30. टेक्निकल असिस्टंट साठी सुद्धा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यासाठी BE, BTech आणि MCA मध्ये फर्स्ट क्लास पाहिजे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास पाहिजे, BSc इन फर्स्ट क्लास पाहिजे किंवा मास्टर डिग्री चालेल आणि वयाची अट आहे 30. ज्युनियर इंजिनियरसाठी बघा, ज्युनियर इंजिनियरसाठी सुद्धा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यासाठी BE, BTech पाहिजे फक्त सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसाठी इन फर्स्ट क्लास आणि वयाची अट आहे 30. बघा, पुढचं पद आहे सिनियर असिस्टंट. यासाठी जवळपास तुम्हाला 25,000 पर्यंतचा एवढा पगार तुम्हाला मिळणार आहे. यासाठी फक्त 12 पास पाहिजे आणि मिनिमम टायपिंग स्पीड किती पाहिजे? तर 35 वर्ड पर मिनिट एवढा टायपिंग स्पीड पाहिजे आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि 33 ही एज लिमिट आहे. तर ऍप्लिकेशन प्रोसिजर काय आहे? अर्ज कसा करायचा? बघा, या लिंकवर जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि परत यासाठी नंतर तुम्हाला या मेल एक ईमेल करायचा आहे. तर बघा, जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर मे बी एक रिटर्न टेस्ट होऊ शकते आणि कमी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर डायरेक्ट इंटरव्ह्यू येऊ शकतो. आणि ऍप्लिकेशनची लास्ट डेट काय? ऍप्लिकेशनची लास्ट डेट आहे 2 जुलै. आणि यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यायची गरज नाही आहे. तर अशाच नवनवीन जॉब नोटिफिकेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.